तर आता आपण काय करणार आहे, कविता आहे ना हळूच यावं हळूच या, आपली कविता कविता आहे 9वी, हळूच यावं हळूच या, पान नंबर 25 वरती वर्ग कार्य आहे ते पाहणार आहे. बघा, कविता चालीवर म्हण. तर ही कविता मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, वाचून लिहिली आहे म्हणून. तर त्याच्यामध्ये पुढं बघा काय ते लिहि. दवबिंदूंचे पडतात काय, काय पडतात दवबिंदूंचे, काय सांगितलं काय पडते, सडे. दवबिंदूंचे पडते पडतात सडे, फुले आनंदाने उधळतात. तो काय काय उधळतात आनंदाने फुलं, तर सुगंध. कसे ते लिहि, कसं ते लिहायचंय आपण फुलांकडे, कसं जायचंय आपण हळूच. फुलांची हृदय केवढी आहे, युलिशी. त्याच्यानंतर पुढे बघा कोठे ते लिहि, फुले लपून बसतात ते ठिकाण कोठे लपून बसतात, पानांच्या आड. पानांच्या आड म्हणजे पानांच्या पाठीमागे. तरे तरेचे रंग कुठे आहेत, तरे तरेचे फुलांच्या अंगावरती. तरे तरेचे रंग कोणाच्या अंगावरती आहेत, फुलांच्या. तर काय झाले असते बघा, नाही तर बघणार आहे. तर काय झाले असते, वारा सुटला नसता तर काय झालं असतं, वारा सुटला नसता तर फुलं जोडली डोलली असती का. जर वारा सुटला नसता तर अशी जी ही फुलं आहेत ती डोलली असती का, नाही. फुले डोलली नसते. पुढं एका वाक्यात उत्तरे सांग. इतरांना देण्यासाठी कोणती गोष्ट तुझ्याजवळ आहे, तुमच्याकडं कोणती गोष्ट आहे इतरांना देण्यासाठी. दुसरा बघा पुढचा प्रश्न, फुलाप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो, कशाचा पसरतो सुगंध, परफ्यूम अत्तर. बघा इतरांना देण्यासाठी कोणती गोष्ट तुझ्याजवळ आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं, कोणती गोष्ट आहे तुमच्याकडं. आता मला जर विचारलं मी एक टीचर आहे तर ती ज्ञान होईल माझ्याकडं इतरांना देण्यासाठी कोणती गोष्ट आहे, ज्ञान. तसं तुम्हाला कोणती गोष्ट तुम्हाला इतरांना द्यावी वाटते ते तुम्ही घ्यायच. त्याच्यानंतर पुढे बघा फुलाप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो, तर अत्तराचा सुगंध सगळीकडे पसरतो. फुलाप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मळ सुंदर असते, अंतर म्हणजेच मन कोणाचं असतं, मुलांचं. मुलांची मन कसं असतं, निर्मळ. तुला कोणत्या फुलाचा रंग व वास आवडतो, तुम्हाला कोणत्या फुलाचा रंग आणि वास आवडतो. तर मला विचाराल तर मोगरा आवडतो, मला वास आणि रंग दोन्ही आवडतो. तर तुम्हाला कोणत्या फुलाचा रंग आणि वास आवडतो ते तुम्ही घ्यायचं. पुढं बघा का ते सांग. फुले त्यांच्याजवळ बोलवतात कारण, फुले तुम्हाला कशाला तुमच्या त्यांच्याजवळ बोलवतात. फुले तुम्हाला त्यांच्याजवळ कशाला बोलवतात, सुगंध घेण्यासाठी. बघा आम्हाला भेटायला हळूच या असे फुले म्हणाली कारण, का म्हणून म्हणाली ती हळूच या, कारण की ती कशी आहे, नाजूक आहे. फुले कशी आहे, फुले नाजूक आहे. फुले गमतीने बघतात कारण, का म्हणून कारण की ती कशी आहे, आनंदात आहे. फुले आनंदात आहेत म्हणजे काय करतात, गमतीनं
शोध आणि लिहिले. शेवटच्या अक्षराचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाठीवर लिहिले. जसं बघा, वरती जपती, तसं तुम्हाला कशा जोड्या शोधून काढायच्या बघा. पडे सडे हे जे शेवटचं अक्षर आहे त्याच्या एकसारख्या आवाज येणाऱ्या एकसारख्या असणाऱ्या जोड्या तुम्हाला शोधून काढायच्या आहेत. पडे सडे त्याच्यानंतर ना युनिशी राशी दोलून उजळून तर अशा प्रकारे शेवटच्या अक्षराचा उच्चार सारखा असणाऱ्या साठी असणारे अक्षर तुम्ही शब्द शोधायच्या कवितेतून आणि ते लिहायचे आहे. आता इथं बघा, इथं तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे आहे. पुढील शब्दांचे कवितेतील समानार्थी शब्द शोधून घे. कसले शब्द लिहायचे तुम्हाला? समानार्थी. समान म्हणजे एकसारखे, एकसारखे. हे बघा, हे दोघं समान आहेत. एकसारखा ज्याचा अर्थ आहे ते कसे आहेत? समानार्थी. जसं की उंच गुटका हा समानार्थी शब्द आहे का? नाही, तर तो विरुद्ध आहे, वेगवेगळे आहे. तसं समान म्हणजे एकसारखं, ज्याचा अर्थ एकसारखा आहे त्याला कसले शब्द म्हणायचे? समानार्थी शब्द. बघा इथं लहान युनिशी, लहानला कोणता? मी सांगितलं ना युनिशी. तर लहानचा समानार्थी शब्द काय आहे? युनिशी. सुवास, सुवास. तर कवितेमध्ये कोणता शब्द आलेला आहे सुवाससाठी? सुगंध. त्याच्यानंतर खोटे खोटे, मी सांगितलं एक शब्द तुम्हाला खोटे खोटेसाठी. तुम्हाला कधी कधी खोटं खोटं रडू येतं आई बाबांकडे जेव्हा तुम्ही हट्ट करता त्यांना, तर खोटे खोटेसाठी कोणता शब्द होता? लटके, लटके. मन, मन म्हणजेच अंतर. तर आजचा तुझा होमवर्क काय आहे मला? हे जे समानार्थी शब्द आहे ते तुम्ही किती वेळा लिहिचाल? टू टाइम्स. आणि आणखी एक होमवर्क आहे, फुलांची नावे लिहा हा तुमचा होमवर्क आहे त्या कवितेसाठी.